अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। आमरण अनशन पर बैठे कामगार नेता प्रदीप वाघमारे, सड़क से अवैध पार्किंग हटाने की मांग। तुर्भे इंदिरानगर हाईवे पर अवैध वाहनों की पार्किंग की वजह से हो रही दुर्घटनाओं से आहत होकर कामगार नेता प्रदीप वाघमारे आमरण अनशन पर बैठे हुए हैं। बता दें कि निवारा लॉज से HPCL कंपनी तक सड़क के दोनों तरफ अनाधिकृत वाहनों के खड़े होने के कारण कई दुर्घटनाएं हो चुकी हैं। इन वाहनों के कारण अक्सर सड़क पर ट्रैफिक लग जाती है, जिस वजह से आम नागरिकों को बहुत ही तकलीफों का सामना करना पड़ता है। प्रदीप वाघमारे ने बताया कि पिछले 6 महीनों से महानगर पालिका से पत्र व्यवहार कर रहा हूं, उसके बावजूद कोई कार्यवाही नहीं हुई, इसलिए अनशन पर बैठना पड़ा। अब जब तक हमारी मांगे पूरी नहीं की जाएंगी तब तक हम अनशन पर बैठे रहेंगे। मी नवी मुंबई महानगर पालिका आणि नवी मुंबई वाहतूक शाखेशी तुर्भे नाका ते इंद्रनगर मार्गावरती जे काही अवजड वाहने उभी केलेली आहेत, डंपर्स उभी केलेले आहेत, त्या डंपर्सला अनधिकृतपणे त्या लोकांनी ते उभी करून वाहतुकीला मोठ्या प्रमाणात रहदारीला अडथळा केलेला आहे आणि त्यामुळे अनेक प्राण तिथे गेलेले आहेत अपघातामध्ये, आणि म्हणून ते डंपर तिथून हटवण्यात यावेत म्हणून मी गेली 6 महिने महानगरपालिका आणि वाहतूक विभागाशी पत्रव्यवहार करतो आहे। त्याचप्रमाणे तुर्भे MIDC मध्ये जो निवारा लॉज आहे, निवारा लॉज ते HPCL कंपनीकडे जो मार्ग जातो त्या मार्गावरती दुतर्फा अवजड वाहनाची अनधिकृतपणे पार्किंग केलेली असते आणि त्या अनधिकृत पार्किंगमुळे अनेक वेळा वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन तिथेही शेकडो जीव गेलेले आहेत। म्हणून माझी महानगरपालिका आणि वाहतूक विभागाला माझी विनंती निवेदन होती की त्या दोन्ही मार्गावरचे ते अनधिकृत वाहने तात्काळ हटवावीत आणि रहदारीला रोड मोकळा करून द्यावा। पण या दोन्ही आस्थापनेने गेल्या 6 महिन्यापासून माझ्या निवेदनांचा कुठल्याही प्रकारे विचार न केल्यामुळे आज मला त्यांच्या विरोधात अमर उपोषण करावं लागत आहे। मी कडक आंदोलन अमर उपोषण करत आहे, तरी त्या निगरगट्ट नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी किंवा वाहतूक शाखेचे अधिकारी अद्यापर्यंत माझ्याकडे कुठल्याही बाबतीमध्ये बोलण्यासाठी आलेले नाहीत। म्हणून जोपर्यंत मी केलेल्या मागण्यांचा हे लोक विचार करत नाहीत किंवा सोडवणूक करत नाहीत तोपर्यंत मी या ठिकाणावर अमर उपोषण करणार आहे आणि उठणार नाही। वहीं अनशन को समर्थन देने आए शिवसेना जिला प्रमुख विठ्ठल मोरे ने कहा कि महानगर पालिका को जल्द से जल्द उचित निर्णय लेना चाहिए क्योंकि प्रदीप वाघमारे की हालात गंभीर होती जा रही है। जो हा वाहतुकीचा आणि बेकायदेशीर वाहनांचा पार्किंगचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे आमचे सहकारी श्री प्रदीप वाघमारे हे कालपासून ह्या सर्व समस्या यापूर्वी प्रशासनाकडे म्हणजे पोलीस विभागाकडे महापालिका विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करून हा प्रश्न कुठेही मार्गी लागे नाही म्हणून शेवटी त्यांनी लोकशाहीतला माननीय महात्मा गांधींनी राष्ट्रपिता यांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाप्रमाणे त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला। पण उपोषण त्यांनी कालपासून सुरू केलं, आज त्यांची शारीरिक स्थिती अतिशय काळजी करण्यासारखी आहे। एकदा इथल्या नागरिकांनी त्रस्त नागरिकांनी हा विषय त्यांच्या हातात घेतला तर वाघमारेंचं जे हे या ठिकाणी योगदान आहे या योगदानाचा अर्थ लोकांना समजतो आणि म्हणून आम्ही पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी आहोतच, परंतु प्रशासनाने याची काळजी घेणं आवश्यक आहे। मग महापालिका प्रशासन असेल, विशेष करून पोलीस प्रशासन असेल, यांनी या गोष्टीची काळजी घेऊन तातडीने निर्णय घेऊन मालक राहतात मुंबईमध्ये ठाण्यामध्ये आणि इथे बेकायदेशीरीत उभे करून जातात आणि इथल्या नागरिकांना जीवनमरणाचा प्रश्न आहे। एखादा उद्या माणूस आजारी झाला, एखादी महिला डिलिव्हरीला आली तर गाडी जाऊ शकत नाही,
अशी परिस्थिती निर्माण होते। मी स्वतः डॉक्टर जवादे महापालिका हॉस्पिटलचे सुप्रिंटेंडेंट त्यांना फोन केला, डॉक्टरची टीम येते त्यांना तपासतील आणि जर त्या असं धोकादायक असेल तर मग या ठिकाणी आम्हाला पुढचा निर्णय घ्यावा लागेल। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।